काय आठवण सांगाल की कशी शाखा ओपन झाली, काय आठवणी आहे तुमच्या मनामध्ये? त्यावेळेस शाखा ओपन होत असताना मी आठवीला होतो, पण आठवीला असताना आम्ही त्या शाखेच्या बोर्डावर नाव आमचं होतं, ते महत्वाचं होतं, त्यामुळं त्यावेळेस आम्ही शाखेला 84 जॉईन झाले आठवीला असताना. तर ते ओपनिंग होत असताना आमचं गावचं मातीचं स्टेज होतं, त्याच्यावर पूर्वी नाटकं व्हायची, आणि त्या स्टेजवर विनायकराव वाबळे आणि दौलतराव जाधव यांच्या हस्ते त्या शाखेचं ओपनिंग झालं, आणि तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहे आणि आजही शिवसेनेत आहोत. हा पूर्वीचा इतिहास. शिवसेनेनं काय दिलंय, कुठला विचार आतापर्यंत तुम्हाला सेनेशी चिटकून आहे आणि पुढच्या पिढीला तो तुम्ही देणार आहात, कुठला विचार? शिवसेनेचा एकच विचार की बाळासाहेबांनी जे सैनिकाला महत्व दिलं तो विचार आम्हाला फार रुजला, आणि तेव्हापासून आजही पण आम्ही सेनेत आहोत. सेनेत तालुक्यातही लई परिवर्तनं घडली, आले गेले हे लई झालं, पण आम्ही कधी आणि केव्हाही सेना सोडून बाहेर गेलो नाही किंवा कोणाच्या विचाराच्या पाठीमागे गेलो नाही. हा पूर्वीपासूनचा इतिहास. आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर निष्ठावंतांची व्याख्या कदाचित पुढच्या पिढीला कळेल. काय सांगाल, पुढची पिढी फार संकुचित आहे, फार पायाजवळ पाहणारी आहे, एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राजकारणात येऊ पाहणाऱ्या युवकांसाठी काय एक सल्ला द्याल, काय मोलाचा गोष्टी सांगाल? ज्यावेळेस माणूस पक्ष बदलतो त्यावेळेस पैशावाल्यांचं चालून जातं, वरिष्ठांचं जमतं, पण सर्वसामान्य एकदा पक्ष सोडून बाहेर गेला का त्याची किंमत संपून जाते, तो पक्षातूनच संपतो आणि त्याला किंमत राहत नाही पुढे. जो माणूस पहिल्यापासून स्टँड बाय राहतो त्याला स्टँड राहतं आणि त्याच्या शब्दाला पण वजन राहतं, त्या माणसानं कुठं गद्दारी केली नाही किंवा पक्ष सोडला नाही म्हणून त्याला पक्षाची किंमत राहते. भले नेते कितीही बदलोत पण पक्षातला कार्यकर्ता जर बदलला नाही तर कार्यकर्त्याला किंमत राहते. आज अनेक पक्ष उद्ध्वस्त होताना दिसत आहेत, त्यांची पाळामुळं फक्त वेगळ्या दिशेने धावत होती, कशाचा शोध घेती होती मला माहीत नाही, पण शिवसेनेनं नेमकी कार्यकर्त्यांमध्ये काय अशी शक्ती फुंकली आहे की तो वटवृक्ष कधी ढळला नाही, तो अजूनही तसाच उभा आहे. आजही पहा कुठल्याही स्टेजवर ज्यावेळेस बाळासाहेब उभे राहायचे त्यावेळेस माझा शिवसैनिक म्हणायचे, माझा आमदार किंवा माझा खासदार कधी म्हटले नाही. त्यामुळं शिवसैनिक हा एक असा माणूस आणि तो भारावून गेलेला आहे, केवळ बाळासाहेबांमुळे भारावून गेलेला आहे, म्हणून आजही पण जे प्रेम आहे शिवसेनेविषयी ते केवळ बाळासाहेबांमुळे आहे. एवढा सगळा शिवसेनेचा इतिहासापासून तुम्ही शिवसेना मोठी होता असताना पाहिलंय, जुन्नरमध्ये शिवसेना मोठी होत असताना पाहिलंय, काय स्वप्न पाहिली आहे सगळ्या शिवसैनिकांनी, ज्येष्ठ सैनिकांनी, जुन्नरमध्ये काय व्हावं, कसं भविष्य असावं? जुन्नरमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना बाळासाहेब दांगट आले, ते 2 आमदार झाले केवळ शिवसेना म्हणून, तसंच त्यानंतर ताईंना 2 तिकीटं मिळाली, दोन्ही वेळेस आम्ही ताईंचं भरभरून काम केलं. जरी आज शरददादा माझे 13 मित्र आहेत, त्यांचा कुठलाही पक्ष प्रवेश नव्हता, त्यावेळेचे माझे आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत. माझ्या प्रत्येक मला वडिलांना 3 असल्यामुळं तिन्ही आयांची सुखदुःख दादांनी जवळून अनुभवली आणि घरी आलेली आहेत माझ्या. एवढंच नाही तर माझ्या तिन्ही मुलींच्या ह्या स्टेजवरच लग्न झालेले आणि ह्या स्टेजवर तिन्ही मुलींच्या लग्नाला दादा उपस्थित होते. एवढे असताना दादांनी ज्यावेळेस पक्ष सोडायचा विचार केला त्यावेळेस दादा माझ्याकडे पण आले होते, मला पण विचारलं. तर दादांनी विचारताना असं विचारलं की भविष्यात त्यांना शिवसेनेकडून चाल मिळत नव्हती पक्षाकडून, म्हणून दादांनी विचारलं बा काय करावं. तर दादांना मी त्यावेळेस एकच सल्ला दिला होता, दादा तुम्ही अपक्ष राहा जेणेकरून आम्ही तुमच्या जवळ राहू, पण जर तुम्ही पक्षात दुसऱ्या गेले तर आम्हाला त्या पक्षाचं काम करता येणार नाही, हे त्यावेळेस दादांना मी स्पष्ट सांगितलं होतं. पण एवढे असताना शरददादा हे असा माणूस आहे की त्यांनी कोणाचे संबंध बिघडून नाही दिले, किंवा जरी मनसेत गेले तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आजही एकही मनसेची शाखा तालुक्यात काढली नाही किंवा तालुक्यात सेनेचा कार्यकर्ता मनसेत ओढला नाही. हे दादा एकमेव असे माणूस आहे आणि त्याबद्दल मला दादांचा एक अभिमान वाटतो. आजही दादा सेनेत यावे यासाठी मी दादा आमदार झाल्यापासून दादांच्या पाठीमागे होतो की दादा ज्यावेळेस तुम्ही पक्ष बदली करता त्यावेळेस संख्याबळ लागतं, कुठल्याही पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असताना सत्यता असताना पक्षबळ किंवा संख्याबळ लागतं, आणि दादा हे एकमेव आमदार होते मनसेचे, म्हणून दादा कधी सेनेत येऊ शकत होते. तरी मी दादांना वारंवार भेटल्यानंतर आत्ता पाठीमाग अजून दिवाळी पण आली नाही, दिवाळीला दादा घरी आले होते भाऊबीजेच्याच दिवशी, त्यावेळेस मी दादांना बोललो होतो दादा आता तुम्ही सेनेत या, तुमची गरज आहे आम्हाला. आणि दादांनी त्यावेळेसही मला सांगितलं होतं
एक ना एक दिवस तो दिवस उजाडणार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, पण आपले संबंध हाय तसेच ठेवायचे, हा एकमेव म्हणणारा माणूस शरद दादा आहे. सेनेच्या ह्या प्रेमापासून दुखावलेली माणसं, तुम्ही पुन्हा त्यांच्यावरती नजर ठेवून त्यांना आपलंसं केलंय. आज तालुक्यामध्ये सेनेसाठी झटणारी, सेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देणारी काही माणसं दुरावलेली आहेत. काय त्यांच्यासाठी सांगाल, कसं त्यांना जवळ करणार आहात पुढच्या गोष्टींसाठी? ज्या पद्धतीने आज दादांनी तालुक्यात काम केलं, जी जुने शिवसैनिक लांब गेले होते, उदाहरणार्थ मी परवा यूट्यूबवर मंडलिक यांची मुलाखत ऐकली, फार जुने शिवसैनिक, आम्ही त्यावेळेस लहान होतो. ज्यावेळेस नंतर त्यांच्या शाखा ओपनिंग झाल्या आणि ते तालुक्याच्या कार्यकारिणीत होते मंडलिक, त्यांची मी मुलाखत ऐकली. त्यांनी मुलाखत देताना योग्य अशी मुलाखत दिली. आजही माणूस परिस्थितीने कितीही फाटका असू द्या, पण शिवसैनिक तो शिवसैनिकच. त्या माणसाने आजही दुसऱ्या पक्षात कुठला प्रवेश केला नाही, जरी गरीब असला तर तो शिवसेनेतच आहे. त्याबद्दल मला एक त्यांचा एक अभिमान वाटतो. तालुक्यात अशी बरीचशी नावं आहेत की त्यांची नावं सांगण्याजोगी आहेत, काही आज हयात पण नाही आहेत, पण त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेतच काढलं, त्यांनी पक्ष बदली केले नाही. दुखावलेल्या माणसांना भविष्यात दादा आणि तुम्ही मंडळी एकत्र आणणार आहात का, आणि शिवजन्मभूमीतून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सैनिकांना एक आदर्श वस्तुपाठ घालून देणार आहात? दादा एक अशी वस्तू आहे आणि तो एक आपल्या तालुक्याला लाभलेला एक मोठा हिरा आहे. म्हणून दादांविषयी मला एवढा अभिमान आहे की दादाच्या जवळ जो माणूस गेला, त्याचं नाव दादांनी एकदा किंवा दोनदा जर विचारलं, तर ते नाव दादा महिन्यानी दोन महिन्यांनी कुठेही तो कार्यकर्ता भेटू द्या, ते दादांच्या आठवणीत राहतं. आणि जुन्या कार्यकर्त्यांबद्दल जर म्हणायचं म्हटलं, तर दादा माणूसच एवढा गोडवा आहे की त्या माणसापासून आलेला माणूस दूर जात नाही. किंवा आज जी बाहेर माणसं आहेत पक्षातून म्हणण्यापेक्षा पक्षात आहेत परंतु कार्यरत नाहीत, अशी माणसं आजही दादांच्या जवळ जरूर येतील, आणि त्याबद्दल मला आत्मविश्वास.